ज्यांच्यावर मी केस करलेली आहे दादा, ते खूपच खराब आहेत. माझा छोटा छोटा परिवार आहे, माझी मुलगी आहे, मला भीती वाटते समोरच्यांची की मी कंप्लेंट तर दिलेली आहे पण हे काही करत ना. मला वाटणं आम्हाला की आम्ही गाव सोडून जावं असं वाटतं. पण असं नाही, मला असं वाटतं की घटना घडलेली आहे आणि अशा पद्धतीचा अत्याचार झाला की दलितांवर अत्याचार झाला, समाजाची मुलं आहेत आणि त्यांना अशा पद्धतीची मारहाण करण्यात आलेली आहे. त्याचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल करण्यात आलेला आहे आणि त्यांना उघडं नागर चित्र लोकांच्या समोर आलेलं आहे. वस्तुस्थिती आहे आता याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. जर कोणाला याच्यामध्ये भेट द्यायची असेल तर भेट देऊ शकतात, पण अत्याचार झालेला आहे ही गोष्ट खरी आहे. पोलिसांनी ताबडतोब ॲक्शन घेतलेली ही गोष्ट खरी आहे आणि आरोपींना चांगल्या पद्धतीची शिक्षा करण्यासाठी सरकारच्या वतीनं, सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून आज मी इथं आलेलो आहे आणि त्या आरोपींना शिक्षा तर झाली पाहिजे. पण या प्रकरणामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता अजिबात, अशा पद्धतीची मारहाण केल्यामुळं हा प्रकार गंभीर असल्याचं नाही आहे. म्हणजे मला वाटतं की दलित समाजावर सातत्याने अत्याचार होतच आहेत आणि आता याच्यामध्ये माहिती मिळालेली आहे ती विहिरीचा जो मालक आहे तो मालक आहे एन टी समाजाचा आहे. समाजाचा कुठलाही असो, तो नोमॅडिक ट्राईब समाजाचा जरी असला तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेला प्रकार असल्यानं गंभीर आहे आणि तो मोठा गुन्हेगार आहे. त्यामुळं त्याच्यावर आणि त्याच्या नोकऱ्यावर जे त्यांना पकडलेलं आहे त्यांना कठोर अशा पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्यावर 1880 लावलेलं आहे, 324 कलम आहे, बाकीचे कलम लावण्यात आलेले आहेत आणि पोलिसांनी ताबडतोब या संबंधामध्ये ऍक्शन घेतलेली आहे असं मला वाटतं. ओके, या बाबतीमध्ये मी SP आणि या ठिकाणी DYSP आलेले आहेत, त्यांना मी सूचना देत आहे की त्यांनी या कुटुंबाच्या मनामध्ये भय असेल तर त्यांना संरक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यांच्याकडून त्यांना भय आहे त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि जर अशा पद्धतीची जर धमकी देण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतली पाहिजे. त्यामुळे या कुटुंबाला पूर्णपणे संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी प्रयत्न करावे. यासाठी मी मुख्यमंत्री कॅमेऱ्यावरून आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलणार आहे, ते मला आज उद्या येणार आहेत आणि या ठिकाणी भेट दिल्याच्या संबंधाची माहिती मी त्यांना देणार आहे आणि या कुटुंबांना पूर्णपणे मदत करण्याच्या दृष्टिकोनातून शासन यांच्या पाठीमागं आहे. या प्रकरणामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. या ठिकाणी अत्याचार झालेला आहे, आरोपींना पकडलेलं आहे, दोन्ही विधींचा मंत्रनामा करण्यात आलेला आहे आणि अजूनही त्याच्यामध्ये जे काही संबंधित असणारे काही आरोपी आहेत त्यांनाही पकडण्याच्या संबंधामध्ये पोलीस प्रयत्न करतायत. या कुटुंबाला पूर्ण संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस या ठिकाणी सतर्क आहेत आणि त्यामुळं या कुटुंबाने कोणाच्या दबावाला बळी न पडता ही कंप्लेंट मागे घेता का कामा नाही. आणि ज्या आरोपींनी अशा पद्धतीची मारहाण केलेली आहे, या सगळ्या गावाची बदनामी केलेली आहे, आपल्या महाराष्ट्राची बदनामी केलेली आहे देशामध्ये, तर त्यांना कडक अशा पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून पोलीसवाले केस चांगल्या पद्धतीनं लढवतील आणि शासन हे या कुटुंबांच्या सोबत आहे आणि त्यांना पूर्णपणे मदत करण्याची भूमिका आमची राहणार.